पुडला बनवण्यासाठी लागणारे साहित्य, मी एक कप बेसन घेतलं आहे, ब्रेड, मीठ, हळद, आपला साधा घरचा कोणताही मसाला, हिंग, पावभाजी मसाला हवा असेल तर अदरवाईज यू कॅन स्किप, चीज घेतलं आहे मी स्मॅश एकदम बारीक चिरलेले दोन टोमॅटो घेतले आहेत, एक बारीक चिरलेला कांदा घेतला आहे आणि गार्निशिंगसाठी कोथिंबीर घेतली आहे. आता आपण पुढच्या कृतीकडे वळूया. आता एका बाउलमध्ये आपण बेसनचं बॅटर बनवणार आहोत, जसं आपण भज्यांसाठी बनवतो तसं, पण थोडंसं पातळ असेल. मी दाखवते कसं ते. आता एक वाटी मी बेसन घेतलं आहे, त्याच्यामध्ये मी मीठ टाकते चवीनुसार. हळद घेते पाव चमचा. हिंग घेतलं आहे. बेसनच्या कोणत्याही पदार्थामध्ये आपण मोस्ट ऑफ हिंग टाकतोच. आता ह्यामध्ये मी पाणी टाकून, थोडं पाणी टाकून ह्याला मिक्स करून घेणार आहे. आता या बेसनमधले सगळ्या गुठळ्या निघून गेले आहेत, तुम्ही बघू शकता एक फाईन पेस्ट झाली आहे तयार. आता आपण पुडला बनवायला सुरुवात करूया.